हे महाराष्ट्र, आज भुसावळ मध्ये आम्ही विविध ठिकाणी जिथं जिथं गड्ढे होते आणि पाणी साचलेलं आहे त्यामध्ये कागदाच्या नावा सोडलेल्या आहे आणि प्रशासनाचं त्याकडे लक्ष जाईल। आम्ही एक अनोखा आंदोलन केलं आहे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आम्ही आंदोलन केलं आहे। प्रशासनाला या रस्त्यांबाबत जाग यावी यासाठी आम्ही या प्रकारचं एक आंदोलन नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून हे केलेलं आहे। मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे भुसावळमध्ये दोनदा आले होते, त्यावेळेस या रस्त्याची डागडुजी खेद करण्यात आली होती। त्यानंतर गणपती विसर्जनाच्या वेळेस आणि दुर्गा विसर्जनाच्या वेळेस डागडुजी करण्यात आली, म्हणजेच एका वर्षात चार वेळेस डागडुजी करण्यात आली आणि यावर्षी अजूनपर्यंत डागडुजी करण्यात आलेली नाही आहे। यांना फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन कोणत्या पक्षाकडनं लढणार आहे यातच रस राहील। आम्ही जेव्हा त्यांचे दुःखं समजलो आणि आयोडेक्स झेंडूबांचं वाटप केलं त्यावेळेस जनतेने आम्हाला ते बोलून दाखवलं की यांना फक्त सत्तेशी घेणं देणं आहे, लोक गेले गड्ड्यात असं यांचं सर्वांचं मत पडलेलं आहे, यांना जाग यावी यासाठी हे आमचं आंदोलन आहे। यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन आमचं केलं जाईल आणि सत्ताधाऱ्यांना कोणत्या पक्षाकडनं कोणता नगरसेवक कुठनं लढणार आहे हे न त्यांनी लक्षात ठेवता विरोधक तसेच भुसावळकर यांची जाग ठेवून त्यांनी रस्त्यांची डागडुजी केली पाहिजे, रस्ते बनवले पाहिजे। बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळेस अंधार असतो, अपघात होण्याची शक्यता आहे, काही अपघात झालेले आहे। जुन्या सातारा भागामध्ये तर मागच्या वर्षी दोन मुलं मृत्युमुखी पडले होते। आता तरी या भुसावळच्या सत्ताधाऱ्यांना जाग येईल अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।